अक्षरशः लोक पूर्ण किंचळ होती की आम्ही आता गेलोच, झालं आयुष्य संपलं आमचं इथे. आता आई वडील सुद्धा बोलले होते की आता गणपती बाप्पा चमत्कार दाखवतील, आणि त्यांनी तो चमत्कार दाखवला. गाडी एका सल्याला एवढी आपटली धडकन धरून ज्यामध्ये कोणालाही एकालाही एक खरंच सुद्धा आली नाही. नमस्कार मंडळी, मी भूषण गावडे तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. मंडळी, आजचा व्हिडिओ चालू व्हायच्या आधी सर्व रसिक प्रेक्षकांना 1 मेच्या महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. व्हिडिओचा टायटल आणि थंबनेल ह्या टॉपिकवरती पुढे बोलणारच आहे, पण त्यासोबत मला जे लेटेस्ट मिळाली अपडेट्स आहेत त्याबद्दल बोलेन. तर त्यातलं पहिलं आहे ते म्हणजे कोकण रेल्वेचं इलेक्ट्रिफिकेशन अपडेट, त्यानंतर कोकण रेल्वेची डबल लाईन ट्रॅकिंग अपडेट्स, त्यानंतर परशुराम घाटाला पर्यायी मार्ग, असे 3 टॉपिक कव्हर होणार. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गेल्या 40 ते 45 दिवस झाले या टॉपिकवरती कधी व्हिडिओ बनवू, स्पेशल व्हिडिओ बनवू का, तर तो आजच्या व्हिडिओमधून तुम्हाला सगळं सांगणार आहे. आणि तो जो मेन टॉपिक आहे ना तो म्हणजे ॲक्सिडंट. तर सर्वांनी व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहत राहा, खूप इम्पॉर्टंट अपडेट्स होणार आहे. तर त्यातली पहिली जी अपडेट आहे ती म्हणजे कोकण रेल्वेचं इलेक्ट्रिफिकेशन अपडेट. मंडळी, गेल्या 8 आठवड्यापर्यंत मी व्हिडिओ पोस्ट केला होता ज्यामध्ये सांगितलं होतं की येत्या 1 मे 2022 पासून, अर्थातच आजपासून, कोकण रेल्वेवरती ज्या ट्रेन चालतात डिझेलवरती, त्यातल्या काही ट्रेन्स आता इलेक्ट्रिक इंजिन चालणार आहे, ज्यामध्ये जनशताब्दी एक्सप्रेस, त्यानंतर मांडवी एक्सप्रेस, कोकणकन्या एक्सप्रेस, नेत्रावती, मत्स्यगंध्या, पुढे मँगलोर एक्सप्रेस आणि वीकली 2 चालणाऱ्या राजधानी एक्सप्रेस. तर या ट्रेन्सने ना डिझेल इंजिन टाटा आणि इलेक्ट्रिक इंजिन वेलकम. त्यानंतर कोकण रेल्वेची इलेक्ट्रिफिकेशन लाईन जी खाली लाईन चालू होते रोहा ते ठोकूर, म्हणजे महाराष्ट्र ते कर्नाटक या राज्यापर्यंत, तर संपूर्ण 5 ते 6 टप्प्यांमध्ये इलेक्ट्रिफिकेशनचं काम झालेलं आहे. आणि ऑफिशियल न्यूजसुद्धा होती की 1 तारीखपासून चालू होतील. आणि 2 दिवसापूर्वी मला मॅसेज काय येतो की थेवीमच्या या ठिकाणी TSS मध्ये काही तांत्रिक बिघाड झाला आहे, जेणेकरून इलेक्ट्रिक इंजिन जे चालवलं होतं ना रेल्वेंना, त्याचा कार्यक्रम लांबणीवर गेला आहे. आता ही न्यूज ऑफिशियल आहे की नाही, खरी पण असू शकते किंवा खोटीसुद्धा असू शकते, कारण जेव्हा ट्रेन्स चालवण्यात येणार होत्या इलेक्ट्रिकवर, त्याचं मेन ऑफिशियल सर्क्युलर आलं होतं कोकण रेल्वेकडून. आणि आता ही बातमी आली तर अजूनपर्यंत काही सर्क्युलर आलं नाही, त्यामुळे ही बातमी खरी आहे की नाही खोटी हे आता सध्या काय सांगू शकत नाही. थोड्याच वेळ मी जाणार आहे आता, त्यामुळे सगळी इन्फॉर्मेशन काढतो कसं काय काय ते, की नक्कीच हा कार्यक्रम लांबणीवर गेला आहे की नाही. जर नसेल तर त्याची अपडेट्स तुम्हाला मी संध्याकाळी देतो, नक्कीच देतो. त्यानंतर दुसरी अपडेट आहे ती म्हणजे कोकण रेल्वेच्या डबल लाईनबद्दल. तर डबल लाईनमध्ये सध्या तरी रोहाच्या पुढे, म्हणजे गावी जाताना मडगावच्या साईडने जाताना रोहाच्या पुढे 2-3 स्टेशनं आहेत, तर तिथपर्यंत डबल लाईनचं काम झालेलं आहे. रोहापर्यंत तरी पूर्णपणे ओके आहे, सगळं ओके आहे, फक्त पुढे जाताना जरा क्रॉसिंगमध्ये वेळ जातो कारण एकच लाईन आहे. तर तिकडेसुद्धा काम खूप जोमाने सुरू होत आहे. आणि बरोबर नाही म्हटलं तरी या 2-3 वर्षांमध्ये माझ्या मते तरी 2-3 वर्षांमध्ये डबल लाईन पूर्णपणे होऊन जाईल. आता या 2-3 वर्षांमध्ये काय बघायला मिळेल काय सांगू शकत नाही, पण माझ्या मते तरी अंदाजे आपण 3 वर्ष पकडून चालू, तर त्या 3 वर्षांमध्ये जास्तीत जास्त बोलू, जास्तीत जास्त 3 वर्षांमध्ये हे काम संपूर्ण होऊन जाईल. संपूर्ण कोकण रेल्वे ही डबल लाईनवर चालताना दिसेल. भलेही ट्रेन चालली डबल लाईनवर जाताना येताना, पण काय काही मोजके ठिकाणी एकच ट्रॅक आहे, तर एक ट्रॅक असा पूर्ण फिरून आणला आहे, त्यामुळे कुठली गाडी कधी पास होईल काय सांगू शकत नाही. स्पेशली कसं आता जी मजा यायची ना क्रॉसिंगमध्ये, किंवा आता कुठली गाडी येणार, दुसरी गाडी येणार, तिसरी गाडी येणार, तर तसं येणार त्यामध्ये काय पाहायला मिळणार नाही. स्पेशली जसं मी बोललो की आता मुंबई गोवा हायवे चौपदरीकरण होतो आहे, जी कसोटी घाटामध्ये मजा यायची ट्रॅव्हल लाईनमध्ये क्रॉसिंग होतं ना, ती जी बघायला मजा तिकडे नाही मिळणार ना, तशीच मजा आता रेल्वेलासुद्धा बघायला नाही मिळणार की कुठली गाडी ट्रेन पास झाली. जर दिवा गाडी असेल रत्नागिरीला, तर दुसरी ट्रेन होते दिवा सावंतवाडी पॅसेंजर, म्हणजे दोन्ही पण दिवा गाड्या, तर ती मजा येणाऱ्या काळामध्ये बघायला नाही मिळणार, कारण एक गाडी गेली ह्या साईडने तर एक गाडी येणार त्या साईडने, तर असं काही सिच्युएशन होणार आहे. पण डबल लाईनचं काम मात्र उत्तमरित्या होणार एवढी मात्र कन्फर्मेशन आहे. त्यानंतर तिसरी अपडेट ती म्हणजे सध्या मुंबई गोवा महामार्गावर परशुराम घाट या ठिकाणी 12 ते 5 वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात आला आहे, कुठलीही गाडी पास होणार नाही ज्या लांबलांबच्या मोठ्या मोठ्या गाड्या. तर ह्याला पर्यायी मार्ग कोणता, तर याच्याबद्दलसुद्धा मी व्हिडिओ बनवला आहे, जर तो कोणी पाहिला नसेल तर नक्की डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे, पहा. आणि जर तो पाहायचा नसेल तर मी आता सांगू टाकतो. तर त्याला पर्यायी मार्ग कोणता माहिती का, माझ्या आता मी तिकडे असं काही फिरलो नाही, पण जेवढी मला इन्फॉर्मेशन मिळाली ती सांगतो. लोटे, पीर लोटे गाव आहे, म्हणजे लोटे MIDC, त्यामधून जो रस्ता येतो ना थेट चिरणी आणि आंबडस या गावाकडे जातो थेट
चिरनी आणि आंबडस. तर तुम्हाला आंबडसकडे एकदा रस्ता गेला ना तर तिथून लागतो तो म्हणजे कळबस्ते फाटा. कुठला फाटा? कळबस्ते फाटा जो तुम्हाला थेट घेऊन जाणार मुंबई गोवा हायवेकडे, स्टेट हायवेकडे. बघा मी तुम्हाला परत सांगतो की लोटे एमआयडीसी आहे ना तिकडून बस स्टॉप लागतो, हा आता आठवलं बरोबर, बस स्टॉप लागतो तो म्हणजे पीर लोटे. आणि त्यानंतर चिरनी आंबडस या ठिकाणी तुम्हाला रस्ता घेऊन जाईल आंबडस या गावामध्ये. आणि मग तिकडून तुम्हाला कळबस्ते फाटा यायचा आहे जो तुम्हाला सरळ गाडी पोचवेल कुठे? मुंबई गोवा हायवेवर. तर हा एकमेव पर्यायी मार्ग आहे परशुराम घाटाला. जे कोणी दुपारचे ट्रॅव्हल करत असतील आणि जे कोणी नाईट ट्रॅव्हल करणारे असतील, फोर व्हीलर टू व्हीलर किंवा मोठमोठ्या गाड्या, तर त्यांना हा रस्ता चालू आहे, काय टेन्शन नाही. संध्याकाळी 5 हा रस्ता खुला झालेला आहे. पण मी तर म्हणतो गाडी सावकाश चालवा, कारण त्या ठिकाणी कामकाज चालू असल्यामुळे ना धुळीचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात आहे. रस्ता पण थोडा वेडावाकडा आहे आणि धुळीचं प्रमाण असल्यामुळे पटकन समजत नाही की रस्ता कुठे जातो, तेव्हा गाडी सावकाश चालवा. आता आपण येऊया या व्हिडिओच्या सगळ्यात महत्त्वाच्या मुद्द्यावर, तो म्हणजे ॲक्सिडेंट, ज्याला मराठीमध्ये बोलतात अपघात, हिंदीमध्ये बोलतात दुर्घटना. आता तुम्ही म्हणत असाल की मी ॲक्सिडेंटबद्दल असं का बोलतो आहे, एवढा काय म्हणजे आहे का एवढं महत्त्वाचं म्हणजे. तर ह्याबद्दल ना मला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगायचं चालू होतं प्रयत्न, पण कसं माहिती का व्लॉग चालू असताना ना ह्या गोष्टी कवर केल्या तर काही पॉईंट्स निगेटिव्हकडे जातात. तर ह्या गोष्टी सांगणंसुद्धा खूप महत्त्वाचं आहे. या टॉपिकवर जास्त कोण बोलत नाही स्पेशली ॲक्सिडेंटबद्दल. हल्लीच्या दिवसांमध्ये ॲक्सिडेंटचं प्रमाण एवढं वाढलं आहे ना, एवढं वाढलं आहे की विचार नका, तर त्याला सगळी कारणं आहेतच. जे आता ॲक्सिडेंट झालं की सगळ्यात पहिलं कारण ते म्हणजे ड्रायव्हर, ड्रायव्हरची चूक करतात सगळे स्पेशली. मी तर म्हणतो हेच कारण असतं ना अपडे ॲक्सिडेंटचं खरं तर. तर ड्रायव्हरला झोप लागणे, ड्रायव्हरचा कंट्रोल सुटणे, गाडी चुकीच्या पद्धतीने चालवणे, ॲक्सिडेंट. त्यानंतर दुसरं कारण ते म्हणजे गाडीचं मेंटेनन्स. हो मंडळी, गाडीचं टाईम टू टाईम मेंटेनन्स नसलं की गाडीचं अपघात होण्याचे चान्सेस जास्त असतात. त्यासाठी गाडी टाईम टू टाईम अपडेट होणं हे गरजेचं आहे, स्पेशली कोणती पण गाडी असो, छोटी मोठी एवढी एवढी कुठली पण गाडी असो, अगदी आपली छोटी सायकलसुद्धा. सायकलसुद्धा कधी बघा टायर पंचर झाला आपण कसं मेंटेनन्स करतो, साखेचं काय झालं तर तशा सगळ्या गाड्या मेंटेनन्स करणंसुद्धा खूप महत्त्वाचं आहे. त्यानंतर सगळ्यात मोठं कारण ते म्हणजे वेग. वेग हा माणसाला जेवढा आवडतो ना, सगळ्यांना आवडतो, मनासुद्धा आवडतो, पण माणसाला जेवढा हा वेग आवडतो तेवढाच एन टायमिंगला त्याचा शत्रू बनतो. आणि हा शत्रू त्या माणसाचा कधी घात करेल हे कधीच सांगू नाही शकत नाही. अपघात हा जो असा टॉपिक आहे ना ज्याबद्दल खुलेआम कोण बोलायला मागत नाही, कारण हा अनुभव सगळ्यांनी मोस्टली घेतलेला आहे. मी तर घेतलेलाच आहे. तुमच्यापैकी जर कोणी घेतला असेल ना, बिंदास तुमचा अनुभव कमेंट्समध्ये शेअर करा. काही घाबरायचं नाही, काही आवडायचं नाही, जे आहे ते ओपनली सांगा. बिंदास मी तर सांगणार आहे माझा अनुभव नक्की काय झालं एका अपघातामध्ये. आता मी खूप छोटं होतो मी, अगदी जवळजवळ मला वाटतं 1 झालं नसेल, मला आई वडिलांसोबत होतो गावी जाताना, तर तो अनुभव सांगेनच. पण तुमच्यासोबत जर हा अनुभव आला असेल ना तर नक्की तुम्ही बिंदास कमेंट करून शेअर करा, भले तो छोटा असो किंवा मोठा असो. गेल्या 1.5 महिन्यापूर्वी ना मी प्रवास केला होता, म्हणजे माझा ट्रॅव्हल चालू असतो, तर त्यातला पळसपी फाटा तर त्याच्या मी पुढे आलो होतो, तर अशी भली मोठी रांग लागलेली, हा तुम्ही साईडला फोटो पाहू शकता. तर ह्याच्यामध्ये झालं होतं काय माहिती का, असा मोठा कंटेनर त्याच रस्त्यामधून असा यूटर्न घेत होता आणि त्या यूटर्नच्या नादामध्ये ना मागचा सगळा पार्ट लोड, पूर्ण गाडी लोड होती, उलटा झाला सरळ. त्यामुळे झालं काय माहिती का, त्या साईडचा रस्ता जो मुंबईकडे येणारा रस्ता होता ना संपूर्ण ब्लॉक झाला. तो ब्लॉक झाल्यामुळे साईडचा रस्ता होता तोसुद्धा पूर्णपणे ब्लॉक झाला. आम्ही कसं एन टायमिंगला गेलो त्यामुळे क्लिअर झालं, पण मागून जेवढ्या सगळ्या गाड्या येत होत्या ना त्या सगळ्या लेट झाल्या, जवळजवळ 2-3 विचार करा. तर यामध्ये सर्वस्व चुकी त्या ड्रायव्हरची आहे, कारण त्याने कोणतंही म्हणतं ना ऑब्झर्वेशन न करता गाडी त्याने फिरवली. त्यानंतर लगेच 2 आम्हाला माहिती पडलं की त्याच्या पुढे एक हॉटेल आहे आणि हॉटेलच्या समोर एक स्पीड ब्रेकर आहे हायवेला, म्हणजे आपला मुंबई गोवा हायवे. तर तिकडे झालं काय माहिती का, एक स्कूटरवाला फुल स्पीडमध्ये येत होता, त्याला समजलं नाही की समोर हे स्पीड ब्रेकर आहे, तर गाडी जम खाली आणि सर घसटघसट आडवा झाला. त्याला थोडंफार लागलं पण नशीब एवढं मोठं दुर्घटना काय झाली नाही. तर हा असतो वेग. जसा वेग माणसांना आवडतो तसा तो एंड वेळी टाईमला बरोबर शत्रू बनतो आपला. असे बरेचसे ॲक्सिडेंट पाहिले आहेत आणि त्यापैकी हा साईडला फोटो पाहू शकता. दाजीपूर जंगल, म्हणजे आम्ही दाजीपूरून येत होतो ना ह्याला कोंढाघाट या रोडला, तर तेव्हा ऑलरेडी एक असा होता ट्रक जो पूर्ण सिमेंटच्या लोड भरलेला होता,
तो ऑलरेडी त्याचा ॲक्सिडेंट झालेला होता अगोदरच रात्रीच्या वेळेस, आणि बरोबर 5 का 7 असांनी एक कंटेनर आला असा टर्न केला, तो टर्न घ्यायच्या नादामध्ये एकदम साईडने टर्न केला आणि तो गाडी एकमेकांना घासते चांगल्या. झालं का माहिती का, जो टेम्पोमध्ये माणूस होता ना तो झोपलेला होता आणि त्या झोपेच्या ह्याच्यामध्ये उडी मारली बाहेर, म्हणजे कुठे खाली नाही जंगलामध्ये नाही तर रोडला. तर विचार करा एवढं भयानक होतं ते. जरासाठी काय झालं असतं ना तर तो टेम्पो सध्या खाली दलित गेला असता, एवढं भयानक होतं. आणि ह्याच्यामुळे तो रोड संपूर्ण ब्लॉक झालाच. 5 ते 7 तास ट्रॅव्हल, त्यानंतर ज्या टेम्पो ट्रॅव्हलर, पुढे फोर व्हीलर, पुढे अजून कुठल्या कुठल्या गाड्या होत्या त्या सगळ्या 5 ते 7 तास खोळंबल्या. अगदी आमचीसुद्धा ट्रान्सलाईन गाडी 2 तास खोळंबली. आणि या ॲक्सिडेंटने स्पष्ट दिसतंय की ड्रायव्हरची संपूर्ण चूक आहे, त्याला प्रॉपर जजमेंट घेताना आलं तो टर्न घेताना, जेणेकरून गाडी संपूर्ण घासली. आणि ऐनवेळी जे सी बीमुळे तो हा पूर्ण म्हणजे ना टेम्पो तो कंटेनर तो पुढे घेण्यात आला. पुढे एक तलाव पण असं मोठं जो फोंडाघाट सुरू व्हायच्या आधी लागतो आणि ती लाईन संपूर्ण 2 तासांमध्ये क्लिअर झाली. म्हणजे आम्ही गेल्यानंतर हा बाकीचे सगळे जे होते ना स्टार्टिंगपासून रात्रीच्या म्हणजे एकदम मध्यरात्रीमध्ये 2:30 सुमारास झालं सगळं प्रकरण आणि ते सकाळी 8:30 क्लिअर झालं. म्हणजे आपण बोलू शकतो की 6 तासापेक्षा रस्ता पूर्णपणे ब्लॉक होता दोन्ही साईडने, समोरून पण आणि या साईडने पण. त्यानंतर आपला जो मेन आहे हायवे NH66 मुंबई गोवा हायवे, तर राजापूरच्या ह्या पलीकडेसुद्धा ॲक्सिडेंटचं प्रमाण खूप वाढलेलं होतं. म्हणजे स्पेशली टू व्हीलरचं प्रमाण जास्त होतं. 2-3 टेम्पोवाला म्हणजे असं काहीतरी मोठी गाडी त्यांना चिडून जायची. तर ह्यासाठीसुद्धा एक मोठं कारण ते म्हणजे वेग आधीच बोललो की वेग हा माणसाला आवडतो पण एंड टायमिंगला तो त्याचा शत्रूसुद्धा बनतो, जेणेकरून त्याच्या जीवाला खूप मोठा धोका असतो. आता हल्लीच मध्यंतरीनं रिसेंटली कणकवलीच्या एका ठिकाणी म्हणजे कलमट या ठिकाणी गाव ॲक्सिडेंट झालं होतं, ते पण ट्रॅव्हलचं, नवीन ट्रॅव्हल होती. तर मला बऱ्याच जणांनी प्रश्न विचारला, अरे तू त्या ट्रॅव्हलचा व्हिडिओ शूट केला होता, मग तू व्हिडिओ करणार का नाही त्या संपूर्ण गाडीचा, कारण तू ओपनली चॅलेंज केलं होतं. तर ह्याच्यामध्ये ट्रॅव्हल करण्यासारखं काय आहे मंडळी, आता तुम्हाला सांगतो की हा मेमध्ये 2014 साली मेमध्ये दिवस सावंतवाडी मडगाव या गाडीचं म्हणजे या ट्रेनचं ॲक्सिडेंट झालं होतं नागोटण्याच्या ठिकाणी. तर मला सांगा दुसऱ्या दिवशी ह्याच ट्रेनने म्हणजे दुसरी ट्रेन असते ना याच ट्रेनने पॅसेंजरने विचार केला होता का, अरे कालच या ट्रेनचं ॲक्सिडेंट झालं आज पण होऊ शकेल, होईल झालं तर काय करायचं, तसा विचार केला असता ना मग ती गाडी केव्हाच बंद झाली असती, कुठली दिवस सावंतवाडी पॅसेंजर. तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल की 2014 साली त्याचं ॲक्सिडेंट झालं होतं, जेणेकरून तो स्पीड वाहन त्याचं हां त्याचं मूळ कारण ते म्हणजे स्पीड तो टर्निंगला नागोटण्याच्या. बरेच जणांना माहीत असेल की इंजिन ते एका साईडला गेलं आणि डबे एका साईडला असे आपटले एकमेकांना, ज्यामध्ये आणि मेन सीझन तो म्हणजे मे महिन्याचा, एवढी भयानक गर्दी. तर किती जणं जखमी झाली, किती जणं मृत्युमुखी झाले, बऱ्याच जणांना झालं बरंच काही काही. जर तुम्हीसुद्धा कोणपैकी असाल हा अनुभव घेतला त्या ट्रेनमध्ये बसून तर नक्की तो तुम्ही कमेंटमध्ये शेअर करा. तर आता आपण येऊया कणकवलीच्या रिसेंटली झालेला अपघात. तर असं काही नाही मंडळी, ट्रॅव्हल हा होणार, अपघात कधी होईल काय सांगू शकत नाही, कधी सांगू शकत नाही. आज गाडी मस्त चालते चांगली, तर 2 मिनटं का होईना तर ती ॲक्सिडेंट पाहू शकते. त्यामुळे कुठल्या गाडीचं कधी काय होईल काही सांगू शकत नाही, भले गाडी जुनी असो किंवा नवीन असो. बाहेरचे अनुभव मी शेअर केले, आता मी माझा अनुभव सांगतो की म्हणजे माझ्या फॅमिलीने ॲक्सिडेंटचा अनुभव घेतलेला. मी एकदम लहान होतो, जवळजवळ 1 वर्ष पण नाही झालं मला, 1999 सालची गोष्ट. आणि आईवडील म्हणजे आईवडील जात होते गणपतीसाठी गावी, भर पावसामध्ये ट्रॅव्हल नाही आणि गाडी जशी निघाली हॉटेलवरून म्हणजे पेनच्या पुढे, तेव्हा त्या ट्रॅव्हलचा टायरचा एवढा भाग म्हणजे काय झालं माहीत नाही, आता मला आठवत नाही काही ते, हां त्यातले रॉड तुटले काहीतरी, रॉड तुटले आणि गाडी ड्रायव्हरच्या हातून पूर्ण कंट्रोल झाली नाही, एकदम पूर्ण अशी कशी हे लागली वळवळायला. आणि लोकंसुद्धा खूप घाबरली, लोकांना समजलं की गाडी पूर्णपणे कंट्रोलच्या बाहेर गेली आहे, फुल कंट्रोल. ब्रेक पण लागायला तयार नव्हते, त्याच्या ब्रेकसुद्धा लागायला तयार नव्हते एन स्पी. आणि तेव्हा रोड माहिती आहे ना असं 1 वे होता, म्हणजे जर गाडी साईडने काढायची म्हटली समोरून गाडी पास होईल, एवढं भयानक होतं ते. अक्षरशः लोक पूर्ण किंचाळ होती की आम्ही आता गेलोच, झालं आयुष्य संपलं आमचं इथे. आता अक्षरशः आई वडीलसुद्धा बोले होते की आता गणपती बाप्पा चमत्कार दाखवतील, आणि त्यांनी तो चमत्कार दाखवला. गाडी एका साईडला एवढी आपटली धडकन धरून, ज्यामध्ये कोणालाही एकालाही एक खरंसुद्धा आली नाही. गाडीचा थोडंफार नुकसान झालं पण एकाही पॅसेंजरला किंवा एका ड्रायव्हरला क्लिनरला काय झालं नाही. मग त्यांनी नंतर मग सगळ्या पॅसेंजरला खाली उतरवलं, जे काय रॉड तुटलेला तो सगळा बघितलं पूर्ण कामकाज, आणि ताबडतोब गाडी मालकाने सुद्धा ऑन दी स्पॉट दुसरी गाडी करून त्यांना गावी पाठवलं.
तर हे असं काही अपघाताचा अनुभव जो मी लहानपणी असताना अनुभवला, मी तर अनुभवलंच आहे, तुमच्यापैकी जर कोणी नक्की अनुभवलं असेल ना तर जरूर कमेंट करून सांगा। यामध्ये लाजण्यासारखं काही नाही, जे खरं आहे तेच बोलतो आपण, कुठला थाप वगैरे काही मारत नाही। अपघाताचं प्रमाण हे चालू असणार आहे येत्या काही वर्षामध्ये, पण ते कंट्रोल करणं आता आपल्या हातामध्ये आहे की आपण कशाप्रकारे गाडी चालवतो। त्यानंतर गाडीचा वेग उगाच ते हायवेवरती लिहित नाही की 80 किलोमीटर ते या स्पीडला गाडी चालवा, म्हणून तर वेग पाळणं खूप महत्त्वाचं आहे। आणि स्पेशली टू व्हीलरवाल्यांनी, आता ज्यांच्या गाड्या याचे आहेत कुठल्या गेअरचे आहेत ते ओके आहेत, पण नॉर्मली स्कूटी असतात ना ते कंट्रोल करणं ऑन दी स्पॉट ते खूप महत्त्वाचं आहे। आणि ते सुद्धा कठीण पण मस्त, मी तर म्हणतो खूप कठीण असतं ते। त्यामुळे एवढंच म्हणणं आहे की कुठली पण गाडी असो, सायकल असून दे, रिक्षा असून दे, टॅक्सी किंवा फोर व्हीलर, बऱ्याच मोठ्या मोठ्या गाड्या, सगळ्यांनी सावकाश चालवा। जेवढी स्पीड दिली आहे ना, जास्तीत जास्त स्पीड त्याच्यात जरा कमी ठेवा। एक वेळ म्हणतो ना, कमी घास खाल्लं तरी चालेल, जास्त खाल्लं तर कसं पोट बिघडतं आपलं, तर असं काही काही आहे। त्यामुळे गाड्या स्पीड कमी चालवा, एवढं पण चालवू नका कमी स्पीडने की गाडी बैलगाडी चालते ना तशी, चालवा बिंदास चालवा, पण वेग मर्यादा पळून गाडी चालवा, जेणेकरून काय माहिती का, दुसऱ्याचं नुकसान होणार नाही आणि आपलंसुद्धा नुकसान होणार नाही। तर व्हिडिओ शूट असताना आपले काही सबस्क्राईबर भावकी मिळाले, तर तुझं नाव सांग मला। माझं नाव शनिराज ठोसर। शनिराज ठोसर। आकाश ठोसरचा कोण तू? कोण नाही, कोण नाही, पुढे तासवार आदित्य बगारे। माझं नाव रितेश शिरे। काय काय? माझं नाव रितेश शिरे। शिरे हिरे हिरे हिरे। प्रणव मस्कर। मस्कर कुठलं गाव तुझं? माणगाव। अरे माणगावच आहे, जल्ला तो शिव महाजन। शिव महाजन, हा हा हा, आता आठवलं ॲक्सिडेंटबद्दल थोडं आठवलं। माझा आधी रिसेंटचा अनुभव म्हणजे ॲक्सिडेंट झालं नाही, ते होता होता राहिलं। आंगणेवाडीला गेलो होतो, आंगणेवाडीला संपूर्ण दर्शन घेतलं आई भराडी देवीचं, आणि तिकडून निघताना मी बोललो पप्पांना की स्कूटर मी घेतो, तुम्ही नका घेऊ। ते पप्पा बोलले की तू आधीच रात्रभर जागरण केलं आहेस, झोप ही ड्रायव्हरवरती असणार 100%, किती काय झालं तरी तू नको घेऊ। तर मी हुशार गाडी घेतली चालवायला, आणि त्यानंतर मग जो हायवे ना मेन कणकवली मालवणचा जो जातो बागायत विरण पोईप ह्या मार्गे, आणि त्याच्यापुढे बागायत हा जो गाव आहे त्याच्यावरती लागते भोगलेवाडी जे घाट सेक्शन आहे, आणि आम्ही होतो उतारला, असं तीव्र उतार आहे, एकदम तीव्र उतार। त्या उतारामध्ये झालं का माहिती का, समोरून येतो त्या फोर व्हीलर आल्या, तर त्या फोर व्हीलर एवढ्या काय म्हणजे काय कुठून आलं का माहीत नाही, फुल स्पीडमध्ये टर्निंगलासुद्धा समोरून गाडी येते की नाही त्यांना काहीच माहीत नाही, पण मी एका साईडने गाडी चालवत होतो आणि झालं काय, तिकडे रस्त्याचं कामकाज चालू होतं, साईडला हे पण खडी पण पडलेल्या, आणि त्या खडीमध्ये ना गाडी थोडी स्लिप झाली। तर झालं काय, स्लिप होण्यामागे मी गाडी पटकन ब्रेक लावायला गेलो तर चुकून ॲक्सिलेटर वाढला, आणि ॲक्सिलेटर वाढल्यामुळे गाडी कुठच्या कुठच्या दिशेने जात होती, त्या उतारला तीव्र उतारला, गाडी कुठून पण कुठं जात होती, आणि मी बरोबर ऑन दी स्पॉट हायवेला गाडी आणली। आणि नशीब एवढं ताट होतं ना की समोरून पण गाडी नव्हती आणि मागून पण गाडी नव्हती, उतार असल्यामुळे कशी गाडी जरा स्पीडमध्ये असते ना, नाहीतर मग होतं कल्याण, गाडी अशी स्लिप झाली असते ना की आम्ही दोघे जण घसटत 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 भोगलेवाडीमध्ये जी घरं आहेत ना तिकडनं आपडलो असतो, आणि ते खूप म्हणजे खूप भयंकर असलं असतं खरंच, एवढा तो तीव्र भयानक उतार आहे। आई भराडीचा तेव्हा आशीर्वाद होता, त्यामुळे हा अनर्थ टळला, अपघात टळला, नाहीतर मग काही विचारू नका। तर हा संपूर्ण असा अपघाताचा अनुभव जो काही लोकांनी अनुभवला, मीसुद्धा अनुभवला, माझ्या कुटुंबातल्या लोकांनीसुद्धा अनुभवला, तुम्हीसुद्धा जर पुन्हा एकदा सांगतो तुम्हीसुद्धा अनुभवलं असेल ना तर बिंदास कमेंट करून कळवा, काहीही घाबरायचं काहीही लाजायचं टेन्शन नाही। तर आजच्या व्हिडिओमध्ये बस हे होते 4 महत्त्वाचे अपडेट्स, त्यातले 3 लेटेस्ट आणि हा ॲक्सिडेंटचा। आणि हो 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 हो, सॉरी सॉरी सॉरी, एक सांगूचा जवळा मंडळी, अहो आता गणपतीची बुकिंग चालू झाली आहे कोकण रेल्वेची, मग वाट कसली बघतास, जावा रेल्वेचे तिकीट काढा। अहो आता रेल्वे फुल होतील, मांडवी कोकण कन्या दिवा मँगलोर सगळे ट्रेन फुल झाले। आज तारीख किती आहे? 1 मे ना, तर तुका सांगते मी ऑगस्टची 29 काय 30 काय एप्रिल चालू असतात काय माहीत नाही, पण बुकिंग चालू झालेली आहे, तर जावा तिकीट काढा, नंतर तुम्ही म्हणशाल मी तर नंतर तिकीट काढतो तिकीट भेटायची नाही, तर आता लवकरात लवकर गणपतीचं तिकीट काढा आणि गणपतीसाठी जायला सज्ज व्हा। चला तर मग आता आपण पुन्हा भेटूया अशा नवीन ब्लॉग किंवा ट्रॅव्हलमध्ये, तोपर्यंत सगळ्यांना माझा नमस्कार।